नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोण लाईन्स अँड अँगल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेषा, रेषा विभाग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोणांचा अभ्यास केला आणि आता आपण ह्या परिभाषांशी आणि पदांशी चांगल्या तऱ्हेने परिचित आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पाऊल पुढे जाऊन कोणाच्या जोड्या म्हणजे पेअर्स ऑफ अँगल्सवर चर्चा करणार आहोत. चला उत्तर द्या की दिलेल्या आकृतीमध्ये कोणती रेषा लाईन आहे आणि कोणता किरण म्हणजे रे आहे, त्याची नावं सांगा. इथे ए सी रेषा आहे आणि बी डी किरण आहे. मित्रांनो, काय कोण ए बी डी आणि कोण सी बी डी समीप कोण म्हणजेच ऍडजसंट अँगल्स आहेत का? हो, नक्कीच. ही आकृती आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेली आहे. आता पुढे जाऊयात आणि ह्याच्याशी संबंधित अशा अभिगृहित म्हणजेच एक्सिओम वर चर्चा करूयात. जर एक किरण एका रेषेवर उभा आहे तर ह्या प्रकारे बनलेल्या दोन्ही समीप कोणांची बेरीज 180° होत असते. जर ह्या आकृतीत बघाल तर इथे तीन कोण आहेत. तुम्ही त्या तीन कोणांची नावं सांगू शकता का? कोण एम ओ पी, कोण एन ओ पी आणि कोण एम ओ एन, जिथे कोण एम ओ पी आणि कोण एन ओ पी समीप कोण आहेत. कोण एम ओ एन चं माप आहे 180°, कारण ह्या इथे एम ओ एन एक साधी रेषा आहे आणि साधी रेषा नेहमीच 180° कोण बनवत असते. आपण आकृतीला बघून सहज सांगू शकतो की कोण एम ओ पी अधिक कोण एन ओ पी कोण एम ओ एन च्या समान आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कोण एम ओ पी अधिक कोण एन ओ पी बरोबर 180°. आणि जेव्हा दोन समीप कोणांची बेरीज 180° होत असते तेव्हा त्या कोणांची एक रेषीय जोडी म्हणजे लिनियर पेअर ऑफ अँगल्स तयार होते. आता ज्या विधानाचा आपण अभ्यास करणार आहोत ते ह्या अभिगृहिताच्या एकदम विरुद्ध आहे. 16 ते विधान काही असं आहे की जर दोन समीप कोणांची बेरीज जर 180° आहे तर एक किरण एका रेषेवर उभी असते. ह्याला आपण आता अभ्यासलेल्या अभिगृहिताचा विरुद्ध म्हणतो. जर आपल्याला दिलं गेलेलं आहे की कोण एम ओ पी अधिक कोण एन ओ पी बरोबर 180°, तेव्हा आपण असा निष्कर्ष लावू शकतो की छेदिका ओ पी रेषा एम एन वर उभी आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या अभिगृहताकडे जर दोन समीप कोणांची ऍडजसंट अँगल्स बेरीज 180° आहे तेव्हा त्यांच्या उभयनिष्ठ बाजूंची नॉन कॉमन साइड्स एक रेषा तयार होते. म्हणजेच जर दोन समीप कोणांची ऍडजसंट अँगल्स बेरीज 180° आहे तेव्हा त्या बाजू ज्या ह्या कोणांच्या उभयनिष्ठ बाजू कॉमन साइड्स नाहीयेत त्या एक रेषा बनवतात. मित्रांनो, आता अभ्यासलेल्या दोन्ही अभिगृहितांना मिळून रेषीय जोड्यांचे अभिगृहित म्हणजे लिनियर पेअर एक्सिओम म्हणतात. आता आपण जाऊया पुढच्या प्रमेयाकडे जे दोन रेषांशी संबंधित आहे. जेव्हा दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा अनुलंब विरुद्ध कोण व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स समान असतात. चला ह्याच आकृतीतल्या किरण ओपीला रेषेत बदलूया. प्रमेयाप्रमाणे ह्या आकृतीमध्ये आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की कोण एम ओ पी समान आहे कोण क्यू ओ एन च्या आणि कोण एन ओ पी समान आहे कोण एम ओ क्यू च्या. मग चला तर आपण सुरू करूयात. किरण ओ पी ला समोर ठेवून काय असं म्हणू शकतो की कोण एम ओ पी अधिक कोण एन ओ पी बरोबर 180° आहे. हो, नक्कीच. रेषीय जोड्यांच्या अभिगृहितानुसार त्याच प्रकारे किरण ओ एन ला घेऊन काय म्हणू शकतो की कोण एन ओ पी अधिक कोण एन ओ क्यू बरोबर 180°. हो, नक्कीच. रेषीय जोड्यांच्या अभिगृहितानुसार जर आपण दोन्ही समीकरणांवर लक्ष दिलं तर इथे उजवीकडे समान आहे त्यामुळे डावीकडे पण समानच असणार. म्हणजे कोण एम ओ पी अधिक कोण एन ओ पी बरोबर कोण एन ओ पी अधिक कोण एन ओ क्यू. आणि जसं की इथे कोण एन ओ पी दोन्ही बाजूला सामान्य आहे तर त्याला आपण दोन्ही बाजूंना विलुप्त करून ह्या प्रकारे लिहू शकतो कोण एन ओ पी बरोबर कोण एन ओ क्यू. आणि ह्याच प्रकारे आपण कोण एम ओ क्यू बरोबर कोण एन ओ पी हे सिद्ध करू शकतो. किरण ओ क्यू ला समोर ठेवून असं म्हणू शकतो की कोण एम ओ क्यू अधिक कोण एन ओ क्यू बरोबर 180° आहे. हो, नक्कीच. रेषीय जोड्यांच्या अभिगृहितानुसार त्याच प्रकारे ओ एन ला किरण घेऊन आपण म्हणू शकतो की कोण एन ओ पी अधिक कोण एन ओ क्यू बरोबर 180° आहे. जर आपण दोन्ही समीकरण समोर ठेवली तर इथे उजवीकडे समान आहे त्यामुळे डावीकडे पण समानच असणार. म्हणजे कोण एम ओ क्यू अधिक कोण एन ओ क्यू बरोबर कोण एन ओ पी अधिक कोण एन ओ क्यू.
आणि जसं की इथे कोण एनओपी दोन्ही बाजूला सामान्य आहेत तर त्याला आपण दोन्ही बाजूनी विलुप्त करून ह्या प्रकारे लिहू शकतो कोण एमओक्यू बरोबर कोण। तर मित्रांनो ह्या प्रकारे आपण हे सिद्ध केलं की दोन रेषांच्या परस्पर छेदण्यामुळे बनलेले अनुलंब विरुद्ध कोण म्हणजे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स समान असतात। याचबरोबर ह्या व्हिडिओला समाप्त करूयात। ह्या व्हिडिओत आपण कोणांच्या जोड्या म्हणजे पेअर्स ऑफ अँगल्स ह्या विषयावर चर्चा केली। पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच विषयावर आधारित काही प्रश्न सोडवूयात। धन्यवाद।